छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. लाखो मावळ्यांनी रक्त सांडून हे स्वराज्य उभं केलं. ज्या शिलेदारांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या मातीसाठी रक्त सांडलं त्या मावळ्यांना आज आपण विसरत चाललो आहोत. स्वराज्याच्या शत्रूला अक्षरशः घाम फोडणारे लाखो मावळे या महाराष्ट्राच्या मातीनं पाहिले. त्यापैकीच एक म्हणजे स्वराज्याचे शूर शिलेदार सरनोबत नेताजी पालकर. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या महाराष्ट्रभर चौफेर घोडी फिरवून मोगलांचा आणि विजापूरकरांचा पराभव करणाऱ्या नेताजी पालकरांचा इतिहास अनेक धक्कादायक प्रसंगांनी भरलेला आहे. प्रति शिवाजी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकरांचं खरं नाव नेतोजी पालकर असं होतं. ते छत्रपती शिवरायांचे मावळातील सवंगडी आणि हिंदवी स्वराज्याचे पहिले सरनोबत होते. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळापासून नेताजी शिवरायांच्या सोबत होते. त्यांना प्रति शिवाजी असे देखील संबोधले जात होते. पुणे जिल्ह्यातील शिरूर हे नेताजींचं गाव. त्यांचा जन्म 1620 साली रायगड जिल्ह्यातील खालापूर या गावी झाला. सुरुवातीच्या काळामध्ये नेताजी पालकरांचं स्वराज्यासाठी योगदान अतिशय महत्वपूर्ण राहिलंय. अफजलखानाची स्वारी, पन्हाळगडाचा वेढा, उंबरखिंडीतला गणिमी कावा, शाहिस्तेखानावरील छापा, सूरतची स्वारी आणि पुरंदरचा तह अशा अनेक प्रसंगात नेताजींनी कर्तबगारी गाजवली. उंबरखिंडीत त्यांनी फक्त दगडांचा वर्षाव करून मोगलांची दानादान उडवली होती. शाहिस्तेखान ज्यावेळी पुण्यात ठाण मांडून बसला होता त्यावेळी नेताजींनी परांड्याच्या किल्ल्यावर आक्रमण करून मोगलांना धडा शिकवला होता. अफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. महाराजांच्या स्वराज्य उभारणीतील प्रत्येक संकटामध्ये नेताजींनी प्रचंड पराक्रम गाजवला. आपल्या पराक्रमाच्या जोरावरती मोगली फौजेवर वचक बसवणाऱ्या नेताजींमध्ये शत्रू सैन्याला दुसरे शिवाजीराजे दिसायचे. म्हणूनच शत्रू सैन्यामध्ये नेताजींची प्रति शिवाजी म्हणून दहशत होती. महाराजांना प्रत्येक मोहिमेत यश मिळत असतानाच मिर्झा राजे जयसिंग यानं स्वराज्यावर आक्रमण केलं. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना माघार घ्यायला भाग पाडलं. पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजी पालकर आणि दिलेर खान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाहीचा सेनापती सर्जा खानासमोर चौघेही अपयशी ठरत होते आणि त्या अपयशाचं खापर दिलेर खान महाराजांवर फोडू लागला. म्हणूनच विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापूरहून परत आले. महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती. पण किल्लेदार मात्र सावध होता. त्यात नेताजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे 1000 माणसं मारली गेली. महाराज नेताजींवर चिडले आणि पत्राद्वारे नेताजींना खडे बोल सुनावले. या घटनेमुळे नाराज झालेल्या नेताजींना स्वराज्यापासून दूर जावे लागले. नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झा राजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले. मिर्झा राजांनी त्यांना 5000 मनसब आणि नांदेड जिल्ह्यातल्या तामसा या परगाण्यातील 55 गावांची जहागीर दिली. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याच्या नजर कैदेतून सुखरूप सुटून गेले त्यावेळी नेताजींना मुघलांकडे पाठवणे हा शिवरायांचा डाव असू शकतो असे औरंगजेबाला वाटले. त्यावेळी खुद्द औरंगजेब बोलला, शिवाजी सुटला पण प्रति शिवाजी सुटू नये. म्हणूनच औरंगजेबाने 19 ऑक्टोबर 1666 रोजी नेताजी पालकरांना अटक करण्याचे फरमान काढले.
नेताजी यावेळी बोगली छावणीतच बीडच्या जवळ असणाऱ्या धारूर या ठिकाणी होते. दिनांक 24 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झाराजे जयसिंग यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंढाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवण्याची व्यवस्था केली. त्या ठिकाणी नेताजींवर धर्मांतरासाठी जबरदस्ती करण्यात आली. 4 दिवसांच्या आतोनात हल्ल्यानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली आणि अखेर नेताजी मुस्लिम झाले. त्यांचे मोहम्मद कुली खान असे नामकरण करण्यात आले. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदारच्या मोहिमेवरती रवाना झाले. लाहोरच्या जवळ आल्यावर त्यांनी स्वराज्यात पळून येण्याचा एक प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतरची 9 वर्ष नेताजी मोगलांच्या चाकरीतच राहिले. या काळात छत्रपती शिवरायांचं सामर्थ्य प्रचंड वाढलं होतं. शिवरायांसमोर मोगलांचे सगळे सरदार अपयशी ठरत होते. त्यावेळी औरंगजेबाला प्रतिशिवाजींची आठवण झाली आणि त्याने मोहम्मद कुली खान म्हणजेच नेताजींना दिलेरखानाच्या सोबत महाराष्ट्राच्या मोहिमेवर पाठवले. स्वराज्यात पुन्हा परत येण्याची हीच नामी संधी आहे हे नेताजींच्या लक्षात आले आणि मे 1676 साली नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर परत आले. 19 जून 1676 रोजी छत्रपती शिवरायांनी त्यांना पुन्हा एकदा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले. छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत देखील नेताजींनी दीर्घकाळ स्वराज्याची सेवा केली. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत नेताजी स्वराज्यासाठी लढत राहिले. नेताजी पालकरांची समाधी नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील तामसा या गावामध्ये आहे. स्वराज्याच्या या शूरवीरास आमचा मानाचा मुजरा.